नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये पाहूयात भारतीय हवामान खात्याकडून येत असलेली राज्यातील हवामानाविषयीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पुढच्या दोन ते ती तीन दिवसामध्ये राज्याच्या वातावरणात झपाट्याने बदल होतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे कोरड्या हवामानामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळाली यामुळे किमान तापमानातही घट झालेली पाहायला मिळाली अशामध्येच आता उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत असून देशाच्या अनेक राज्यांमध्ये पाऊसही सुरू झालेला आहे मागच्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला होता पण येत्या दोन दिवसात राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणात झपाट्याने बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान येत्या दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र पट्ट्यामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे भारतीय हवामान खात्याने चार आठवड्याच्या दिलेल्या अंदाजानुसार पाच फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान अठ्ठावीस जानेवारीपासून म्हणजे येत्या गुरुवारपासून पूर्व विदर्भातील भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर आणि गोंदिया या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या विभागाने वर्तवली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद